आणि आता घेऊया महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. आम्ही तिघं एकत्र बसून जागा वाटप जाहीर करू, उमेदवारांची नावंही लवकरच जाहीर करणार. दिल्लीतील शहांसोबतच्या बैठकीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. शिंदे अजित पवारांना अपेक्षेप्रमाणे जागा मिळणार नाहीत, महायुतीत शिंदेचं वजन नक्कीच वाढलंय. शिंदे दिल्लीतील संपर्क वापरून जास्त जागा घेतील, रोहित पवारांचं वक्तव्य. शरद पवार गटाची आज येणारी उमेदवारी यादी लांबणीवर, ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वादावरून पवार गटाची यादी लांबणीवर, सूत्रांची माहिती. राज्यातील 40 पेक्षा जास्त उमेदवारांना शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयातून फोन. मवियात पवार गटाला आलेल्या जागांनंतर उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करा, कामाला लागण्याच्या सूचना. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची आज बैठक राष्ट्रवादी भवनात, संध्याकाळी 5 वाजता बैठक, जागा वाटपावर चर्चा होणार. शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे उपस्थित राहणार. अजित पवारांचं नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये जंगी स्वागत, 20 फुटांचा हार घालत हिरावण खोसकरांकडून स्वागत. हिरावण खोसकरांच्या प्रचारासाठी अजित पवारांची सभा, सभेआधी त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा. काल ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर आज सिंधुदुर्गात राजन तेलींचं जंगी स्वागत, सावंतवाडीत भाकरी परतण्याची वेळ आली आहे, राजन तेलींचा केसरकरांवर निशाणा. मुख्यमंत्री शिंदे आज गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती, कामाख्या देवीचं दर्शन घेऊन शिंदे प्रचाराला सुरुवात करणार असल्याची सूत्रांची माहिती. शिंदे दिल्लीतील भाजपच्या नेत्यांच्या हिरवळीवर बसले, त्यांच्या पॅन्टला हिरवळ लागलेली असते. मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीत गहाण ठेवलाय, राऊतांची टीका.